जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी करा पटा विहीर मस्तकी पुरा ओबऱ्याचा कुटका अंडाऱ्याचा भडका बोल अरे कोण आहेस तू म्या रंगा हे उग काहीतरी बरळ नगाच खरं सांग कोण आहेस तू अरे म्या खरंच रंगा आहे अरे चमत्कार म्हणायचा माझ्यासारखा माणूस माझ्या मोर उभा आहे आणि मलाच विचारतोस वैर कोण आहे ती ह्याच्या आईला काय भूताक्की म्हणायची काय ही ए पर्या बोलान सांग नाही तर यावाक अरे अरे मला मारू नको थांब कोण म्हणायचं मी मला तुझा मित्र समज तू माझ्यासारखं कसा काही झाला होता हे मनात आणलं तर काही करू शकतो मी तुझ रुपये घेऊ शकतो आणि म्हटलं तर तुझ्या समोर मी मोठा 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 होऊ शकतो म्हटलं तर काय होऊ शकतो आणि म्हटलं तर प्रकटही होऊ शकत होय की परत तुला हवं तरी काय पुन्हा चुकलास अरे मला काय हवंय त्यापेक्षा तुला काय हवंय ते सा मी तुला ते दे बोल काय हवंय बोल बोल सोन हिरे माणिक बोल बोल काय हवंय तुला बोल म्हणजे हे समज तू मला देणार हे सगळं तुझं हे समज खरंच मी आ घेऊ खरंच तू घे पर ह्यातलं मला काय बी नाग मला फगस्त भानू पाहिजे भानू दिली दिली काय म्हणतोस सोनं नाणं हिरे मोती
हत्ती घोड़ आता तुझी पानू दिली तुला पर तुला भी माझं एक काम करावं लागेल केलं बानू साठी मी काय भी करायला तयार आहे बघा नंतर पलटशील बानूला पाड्याच्या बाहेर एकटी आणायची ती एकटी असताना नाहीतर ती एकटी कुठे जाते हे मला सांगायचं अरे पर बानू हवी आहे ना तुला वय मग मी सांगतो तस तू करायच मी तुझं काम करणार तू माझं काम करायचं चल आता मी निघतो माझ्याकडे जास्त वेळ नाही मला जेजुरीला जायचं जेजुरीला कशाला हे बघे जास्त प्रश्न विचारायचे नाहीत मी सांगितलेलं तेवढं लक्षात ठेवायचं होय अरे देवा तर बानू मला मिळणार बानू मिळणार देवा इकडे बाणाईचं व्रत यथासांग पार पडलं आणि तिकडे म्हाळसा देवींचे प्रायश्चित्तही पूर्ण झाले थोडक्यात आपली या परीक्षेतून सुटका झाली असंच म्हणावं लागेल प्रधानजी पार्वतीच्या कृतयुगातील वचन पूर्ततेसाठी आम्हाला अशाच अनेक प्रकारच्या परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे परंतु आपण म्हणता तसे तूर्तास तरी या परीक्षेतून आमची सुटका झाली असे म्हणावंच हरकत नाही एवढं मात्र नक्की देवा की ह्या प्रायश्चित्ताच्या आणि व्रताच्या प्रकरणात आपण एकाच पारड्यात झुकत माप टाकलं ते कसे देवा आपली आणि खंडेरायांची भेट व्हावी म्हणून बाणाईने 325 द्रोणातून आपणास सुगंधी जल दिले आणि ते जल प्राशन करून बाणाईच्या भक्तीवर प्रसन्न होऊन आपण तिला 325 द्रोणातून भंडारा दिलात परंतु देवा म्हाळसा देवींनी प्रायश्चित्त पूर्ण करूनही आपण त्यास कोणतीच भेटवस्तू दिली नाहीत प्रधानजी बाणाईचं व्रत आणि म्हाळसेचे प्रायश्चित्त या दोन्हीही विभिन्न गोष्टी आहेत एकीकडे भक्ती आहे तर दुसरीकडे शक्ती म्हाळसा देवी म्हणजे साक्षात देवी पार्वतीचे रूप आहे आदी शक्तीचे रूप आहे परंतु आपल्याकडील शक्तीचे तिला अद्याप स्मरण नाही तिने प्रायश्चित्त घ्यावे असे आम्हाला वाटले कारण तिला आता आपल्याकडील शक्तीची प्रचिती येऊ लागली आहे आणि त्या शक्तीला योग्य दिशा मिळणे आवश्यक आहे देवा अहो माझी फक्त एवढीच इच्छा होती की आपण नुकतेच एका परीक्षेतून बाहेर पडलात आता दुसऱ्या परीक्षेस आपणास सामोरे जायला नको म्हणूनच आपण म्हाळसा देवींनाही एखादी भेटवस्तू द्यावी देवा बोलावे आपल्या कामात व्यत्यय तर आणला नाही ना नाही म्हाळसा आम्ही देखील आपणाशी बोलण्यास तितकेच आतुर होतो जितके आपण आहात माझ्या वर्तनाने घरी आलेल्या अतिथींचा अवमान झाला माझे वर्तन हे निश्चित अयोग्य आहे याची जाणीव आपण मला करून दिली ती चूक सुधारण्यासाठी आपण मला प्रायश्चित्त घ्यायला सांगितले त्यानुसार मी अन्न आणि जलग्रहण न करता अखंड शिवनामस्मरण करत होते प्रायश्चित्त घेतल्याने
आपण अत्यंत विनम्रतेने आणि साहसाने आपल्या अवगुणांकडे नव्याने पाहू शकतो. किंबहुना प्रायश्चित्त घेतल्याने भविष्यात ती चूक पुन्हा घडणार नाही हे आपल्या स्मरणात राहते. परंतु आपण प्रायश्चित्त केले तेही असे की सर्वांना आपली चिंता वाटत होती. आपणासही होय माळसा, आम्ही आपणास प्रायश्चित्त घेण्यास सांगितले परंतु खरं तर आम्हास आपली काळजी वाटत होती. आपणास एक गोष्ट सांगायची आहे. बोलावे. मी प्रायश्चित्य करत असताना माझ्या शरीराला त्रास होत होताच घरी आलेल्या अतिथींनी मला सांगितले की माझ्या प्रायश्चित्यामुळे माझ्या हृदय वास करणाऱ्या आपणासही याचा त्रास होत होता. त्यांनी सांगितलेली गोष्ट मला पटली आणि मी प्रायश्चित्य पूर्ण केले, अन्न आणि जलग्रहण केले. त्या अतिथींचे म्हणणे अगदी योग्य होते आणि आपणही अगदी योग्यच केले. माझ्या या प्रायश्चित्तामुळे आपणासही त्रास झाला याची मला खंत आहे. आपले प्रायश्चित्त तर पूर्ण झाले, त्यामुळे आम्ही आपणास एक भेट देणार आहोत. आणि काय आहे ती भेट? आपण आपल्या कक्षात जावे. आम्ही आपणास देणारी भेट त्याच ठिकाणी आपणास मिळेल. सुंदर भेट मी कधीच विसरणार नाही. पण आता तुम्हीही पहा मी काय भेट वस्तू देते ते. लतिका, काय ग, काय झालं? हे काय आहे सर? ही भेट आहे, खंडरायांनी मला दिलेली. हो, आणि ही भेट कशासाठी म्हणायची कोणास ठाऊक. माळसा, कदाचित मी प्रायश्चित्त घेतले असेल म्हणून दिली असेल. पण तू प्रायश्चित्त घेतलेस हे त्यांना कसे समजले असावे? नाही ग, मला नाही वाटत. पण मग ही भेट का दिली हा प्रश्न राहतोच की? मला ते ठाऊक नाही, पण मला देखील त्यांना काहीतरी भेट द्यावीशी वाटते.
कोणती? सांगते, पण आधी तू सगळ्या सख्यांना घेऊन ये, आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर कुठे जायचंय आणि कशासाठी हे तरी सांगशील की नाही? सांगेन, पण जा तू आधी सगळ्यांना बोलवून आण. म्हासा, तुझ्या मनात नेमकं काय चाललंय मला सांगशील का? नाही, आता आपण बाहेर जाणार म्हटल्यावर अक्क मला विचारतीलच. मला खूप भीती वाटते त्यांची, आणि त्यांनी मला विचारल्यावर काय उत्तर द्यायचं मी? तू काय काळजी करू नकोस लतिका, आपल्याला फुलं गोळा करायला जायचंय असं सांग आईला. जर तिने विचारलं तर. फुलं गोळा करायला? फुलं तू खंडेरायांना भेट देणार आहेस? कळेलच तुला. आता जा, विचार नंतर कर, जा बोलव ना सगळ्यांना. हो, जाते. आलात? किती उशीर. बर ऐका, आपल्याला माळसा सोबत बाहेर जायचंय. कुठे जायचंय, काय काम आहे, काहीच माहिती नाही. पण माळसाने सांगितलंय ना, म्हणजे आपल्याला जावंच लागेल. लतिका, कुठे चाललात तुम्ही सगळ्या जणी? अक्का, ते माळसा सोबत बाहेर जायचंय. कुठे, कशासाठी, काहीच माहित नाही. हे कुठेही सांगेल आणि तुम्हीही जाणार विचार न करता? मला सांगावंसही नाही वाटलं. अक्का, मी आई, मी बाहेर जाते, मला यायला थोडा वेळ लागेल. माळसा, तुम्हाला सांगतेस की परवानगी मागतेस? मी नेवासे सोडून कुठेही जात नाहीये, वाड्यापासून काही अंतरावर आहे मी. लतिका, हो, तू आणि तुझ्या सगळ्या मैत्रिणी वाड्यावर दुपारी लवकर परत या. खूप मोठा वाडा आहे आणि खूप कामं पडलीत. सगळी कामं मला एकटीलाच करावी लागतात. आई येते मी, चल लतिका. तिथे ती, चला ग. माळसा, तू अजून सांगितलं नाहीस, आपण इथे का आलोय? लतिका, इथेच मी त्यांना माझ्याकडून भेट देणार आहे. इथे काय देणार आहेस? दिसेलच तुला, पण त्यासाठी मला तुझी आणि सगळ्या मैत्रिणींची मदत लागणार आहे. तुला काय हवं ते सांग, आम्ही सगळ्या तुला ते आणून देऊ. होय माळसा. मला लाल आणि पिवळी फुलं हवी आहेत. या परिसरात जितकी फुलं असतील तितकी सगळी मला आणून द्या. प्रेम करायची माळसाची पद्धत माळसासारखीच आहे. आलोच आम्ही, चला ग. तुला हवी तितकी फुलं आणलीत, आता मला पाहायचंय तू काय करणार आहेस ते. आता मी त्यांना काय भेट देते ते तुम्ही पाहाच. आम्ही काही मदत करू? नाही, हे सगळं मीच करणार. अरे हो, पण आम्हाला नाही थांबता येणार ग. अक्कांनी लगेच बोलवलं,
आम्ही येतो. चला मला आपल्याला एक भेटवस्तू द्यायची आहे. आपल्याकडून ही पहिली भेट असणार आहे. आम्हाला आवडेल. ही भेट आम्ही कधीच विसरणार नाही. माळसा, तुझे माझ्यावरचे इतके प्रेम पाहून मला तुझी काळजी वाटते.